हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा सो फ्रेंड्स बघा डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकला तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलेला असेल म्हणजेच का तुमची मेरिट लिस्ट लागली तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही आलेलं आहे तर या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची इथं अपडेट आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती मी तर ऑफिशियल वेबसाईटवरती आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट बघा कारण की खूप विद्यार्थी असे असतात की ज्यांना माहिती नसते आणि त्या माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांची ॲडमिशन तर कॅन्सल होते आणि असंच झालेलं आहे आज हजारो विद्यार्थ्यांसोबत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका कंप्लीट इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत की ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे किंवा ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे दोन्ही विद्यार्थ्यांबद्दल मी सांगणार आहे सुरुवातला ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही तर त्यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघा अशी विद्यार्थी की ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे पण त्यांनी जे आहे ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरला काही विद्यार्थ्यांनी स्वतः घरी फॉर्म भरला किंवा काही विद्यार्थ्यांनी नेट कॅफेवरती जाऊन फॉर्म भरला ठीक आहे तर तुम्ही जे आहे सर्व डॉक्युमेंट अपलोड केले सर्व पेमेंटसुद्धा केलं आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व माहितीसुद्धा भरली ठीक आहे आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी स्वतः घरी फॉर्म भरला तर हेच इथं तुमची मिस्टेक झाली कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे काय असतं की एवढा एक्सपिरियन्स नसतं की तुम्ही स्वतः फॉर्म भराल आणि तो करेक्ट होईल म्हणून तर त्यामुळे तुम्ही याच्यापुढे सुद्धा लक्षात ठेवा की एखादा फॉर्म भरायचा असेल आणि तो खूप इम्पॉर्टंट असेल आता तुमची पॉलिटेक्निकला तुम्ही ॲडमिशन घेता हे इम्पॉर्टंट आहेच की नाही तर त्यामुळे तुम्ही एखाद्या नेट कॅफेवरती सायबर कॅफेवरती जाऊन नेहमी फॉर्म भरायचा ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय झालं की ज्यांचं मेरिट नाव नाही आहे त्यांनी सर्व काही अपलोड केलं पेमेंट केलं सर्व काही केलं तर मग विद्यार्थी मित्रांनो अशा विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली आहे की ज्यांचं इथं जे फॉर्म मध्ये मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की तुम्ही जे आहे हे पी एफ मी टेलिग्राम ग्रुप वरती इथं पाठवत आहे ठीक आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल ठीक आहे तो तुम्ही जॉईन करा तर इथं तुम्हाला पॉलिटेक्निकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप मी बनवत आहे तर त्यामुळे इथं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथं मी जी लिस्ट आहे ती सेंड करतो आणि बघा ज्यांचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे त्यांनी यामध्ये त्यांचं नाव चेक करायचं ठीक आहे या लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करायचं कारण की मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की दादा आमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या याच्यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करा आणि खरंच त्यांचं नाव याच्यामध्ये होतं मग ज्यांचं नाव आता या लिस्टमध्ये आहे म्हणजेच काय की आता त्यांना काय करायचं आहे बघा तर अशा विद्यार्थ्यांना बघा की सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट म्हणजे आज अठरा ऑगस्ट आहे आणि आज अठरा ऑगस्ट शेवटची डेट आहे की जे आज तुम्हाला काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नाही ठीक आहे पण आता एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ठीक आहे तर तुम्हाला आता शेवटचा चान्स असणार आहे जर तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नसेल पण तुमच्या ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी आज लास्ट डेट आहे अठरा ऑगस्ट आणि हे चूक जर तुम्ही दुरुस्त केली तर तुमचं फायनल मेरिट लिस्ट जे की उद्याला म्हणजे एकोणवीस ऑगस्टला लागणार आहे त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकते जर तुम्ही चुका दुरुस्त केल्या तर तर विद्यार्थी मित्रांनो चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं इथं लॉग इन करायचं आहे ठीक आहे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन इथं जायचं इथं गेल्यानंतर तुमचा जो आय डी पासवर्ड असेल तो तुम्ही इथं एंटर करायचा आता मी इथं लॉग इन केलेलं आहे एका स्टुडंटचं की ज्याचं इथं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं बघा प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नाही नाही तुम्ही इथं लॉग इन केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या प्रोविजनल मेरिट लिस्टचं कोणतंही ऑप्शन दिसत नाही जे की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची आणि इथं ऑप्शनसुद्धा येत असतं लेफ्ट साईडला ठीक आहे अजून ते इथं आलेलं नाही आहे कारण की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये या स्टुडंटचं नावच नाही आहे आता तुम्हाला करायचं काय नीट आहे का विद्यार्थी मित्रांनो तुमचं लिस्टमध्ये नाव नाही आहे ना तुम्ही सर्वात अगोदर इथं चेक करा जे सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन इथं दिलेली असेल ते करेक्ट आहे का विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं नाव असेल ओके जे तुमचं नाव असेल नंतर इथून बघू शकता मी इथं डायरेक्टली जातो ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा फिल अप के आहे जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो जे इथं नाव असेल ओके तुम्ही नाव चेक करायचं करेक्ट स्पेलिंग आहे का त्या नेमचं ओके त्यानंतर जेंडर करेक्ट आहे का तुमची डेट ऑफ बर्थ करेक्ट आहे का तुमची कॅटेगरी करेक्ट आहे का तुमची मदर टंग नॅशनॅलिटी हे सर्व काही कॅन्डिडेट टाईप ओके हे सर्व काही करेक्ट आहे का ते चेक करा कुठं स्पेलिंग मिस्टेक दिसतं का तुम्हाला ते चेक करा नंतर तुमचं जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुमची इथं करेक्ट आहेत की नाहीत मदर्स नेम हे सर्व इन्फॉर्मेशन चेक करा आणि जिथं तुम्हाला वाटेल की हे आपली इन्फॉर्मेशन इनकरेक्ट आहे हे करेक्ट नाही आहे तर तिथं तुम्हाला ग्रेव्हियन्स सेंड करावं लागणार आहे ग्रेव्हियन्स अशासाठी असतो की जर तुमची काही चूक असेल तर तो, तो ग्रेव्हन्स सेंड करायच असतात आणि ज्यामध्ये मिस्टेक झाले आहे ते तुम्ही इथं करेक्ट करू शकता आणि इथंही मी तुम्हाला सजेशन देणार की तुम्ही नेट कॅफेवरती जा आणि तेव्हाच तुमचं जे करेक्ट आहे ते करेक्ट करा तर ग्रेव्हेन्स कसा सेंड करायचा हे तुम्हाला नेट कॅफेवरती जाऊन तर माहिती पडणारच पण इथं मी सिम्पली सांगतो बघा की लेफ्ट साईडला तुम्हाला इथं सबमिट ग्रेव्हेन्स म्हणून ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर ग्रेव्हेन्स इथं येणार आहे इथं ग्रेव्हेन्स टाईप येणार आहे म्हणजे तुमच्या कशामध्ये मिस्टेक आहे ते तुम्हाला इथं सिलेक तुम सिलेक्ट करायची फॉर एक्झाम्पल तुमचं इथं नेममध्ये मिस्टेक असेल तिथे मी सिलेक्ट केलं त्यानंतर इथं बघू शकता आलेलं आहे ग्रेव्हियन्स इन फुल नेम नंतर ग फुल नेम तुमचं चुकलेलं आहे ते अपडेट करायचं असेल तर तिथं तुम्ही इन्फॉर्मेशन जे आहे लि लिहायचं की आय वॉन्ट टू अपडेट माय फुल नेम ठीक आहे नंतर इथं तुम्हाला फाईल अपलोड करायची चूज फाईल म्हणून इथं ऑप्शन आहे जे तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमची जे एल सी असेल टी सी असेल तर अपलोड करायचे आणि जे करेक्ट नेम आहे त्यामध्ये ते डिस्प्ले होणार म्हणजे जे सबमिट ग्रेव्हन्स नंतर करायचं आणि सबमिट ग्रेव्हेन्स केला की तुमचा जो फॉर्म आहे तो अनलॉक होतो फॉर्म अनलॉक झाला म्हणजे तुम्हाला आता जे इन्फॉर्मेशन आहे करेक्ट करायची आहे ती तुम्ही तुम्ही इथं करेक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं ग्रेव्हन्स सेंड करावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं अशा विद्यार्थ्यांचं की ज्यांचं मो मो मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नव्हतं तर विद्यार्थी मित्रांनो आता अशी विद्यार्थी की ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव जरी आलेलं असेल पण ही तुमची आता पहिली स्टेप आहे ॲडमिशन घेण्यासाठी आणि आपण आता इथं एक एक स्टेप पुढे जात आहोत ॲडमिशन घेण्यासाठी आणि मी तुम्हाला पूर्णपणे हेल्प करणार आहोत तुमचे ॲडमिशन घेण्यासाठी ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो तुमची जरी इथं मिस्टेक झालेली नसेल पण सावध राहा की तुमच्या पुढे इथं मिस्टेक होणार नाही आहेत सावध कसं बघा आता एकोणवीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट म्हणजे उद्याला लागणारच आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये ते फायनल असणार आहे तुमची जे सध्या रँक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची ते थोडीफार मागे पुढे होऊ शकतो तीन चार नंबर पाच सहा नंबरनी मागे होऊ शकतो किंवा पुढे पण जाऊ शकते ठीक आहे तर त्यामुळे जे आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट उद्याला लागणार त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म आहे एकवीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत तर, तर एकवीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्ममध्ये सुद्धा खूप जण इथं विद्यार्थी मिस्टेक करतात त्यामुळे त्यांना चांगलं कॉलेज मिळत नाही अशा मिस्टेक ज्या त्यापासून तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यासाठी तुमची जी आहे माहिती तुम्हाला असणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती माहिती मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करत आहे जेणेकरून तुम्ही कोणतीही मिस्टेक करत नाही आहे ठीक आहे तर त्यामुळे आपण एक एक स्टेप पुढे जाणार आहोत चॅनवरती सबस्क्राईब करून ठेवा बघा मी स्वतःसाठी म्हणत नाही जर तुम्हाला खरंच तुमची ॲडमिशन एकदम इझिली आणि ओके मध्ये तुम्हाला करून पाहिजे असेल सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे मी आणणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी कळतील समजतील ठीक आहे तर त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची काही मिस्टेक झाली असेल ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नाही त्यांनी हे करा की आज शेवटची तारीख काय नेट कॅफेवरती सुद्धा मिस्टेक असेल त्रुटी असेल ते सबमिट करा आणि तुमचं ते दुरुस्त हो होऊन लवकर करून घ्या आज शेवटची तारीख आहे आणि ज्यांचं नाव आलं नसेल त्यांनीसुद्धा सावध राहा एक एक स्टेप आपण पुढे जाणार स्टेप पुढे जाणार आहोत मी तुम्हाला व्हिडिओ देणारच आहे चॅनलवर त्यांना सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ जास्तीत जास्त मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून आपल्याशी प्रत्येक पॉलिटेक्निकचा विद्यार्थी जुळला पाहिजे आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे तिथं जॉईन करून ठेवा थँक्यू